वॉटर कप स्पर्धेकरिता प्रशिक्षण घेण्यासाठी नंदुरबार तालुक्यातील 50 जणांची टीम लामकणी या गावाला रवाना झाली आहे. टीमच्या या एसटी बसला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौंडा यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभेच्छा दिल्या. वॉटर कप स्पर्धेसाठी धुळे जिल्ह्यातील लामकणी या गावात प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी 50 लोकांची टीम एसटी बसने रवाना झाली. यावेळी गट विकास अधिकारी अशोक पटेल यांनी या टीमला शुभेच्छा दिल्या. बोलो मिलके एक साथ दुष्काळाशी दोन हात. फोटो सर्वांचा. पाणी लोटाच्या प्रशिक्षणासाठी नंदुरबार वरून 9 गावांमध्ये असलेल्या 50 गावकरी त्याच्यामध्ये 30 महिला धरून प्रशिक्षणासाठी निघतो आहे. पाणी लोटाच्या संदर्भात चांगलं प्रशिक्षण घेऊन परत येऊन त्यांच्या गावामध्ये पाण्याच्या संदर्भात ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी आणि त्याच्या पाण्याच्या कन्झर्वेशनसाठी हे प्रशिक्षणासाठी ते निघतो आहेत आणि ते तिकडे इन्स्पायर होऊन परत येऊन गावकरी गावामध्ये बाकीच्या गावकऱ्यांना ते पाणीच्या आणि पाणी लोटाच्या संदर्भात शिकवणे आणि बाकी लोकांना मोटिवेट करून पाणी कन्झर्वेशनमध्ये काम करण्याच्या संदर्भात हे महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे आणि हा पाणी फाउंडेशनमार्फत हे राबविण्यात येत आहे.